दोन जीवांचं प्रेम. न्यू पार्ट. आयुष अवनी क्युटेड कपल्स पार्ट 402. ओके, सो पार्ट 401 बघितलं आपण. आयुनी मस्त आयुषच्या बॉसचा कॉल कट करते आणि मग नंतर भूक लागली म्हणून अवनीला सांगते आणि मिल्क पिताना बाईट करते. सो त्यावर अवनी ओरडते अवनीला. सो आता पुढे बघू. ओके, आणि मग अयुनी असंच आपल्या मम्माला हक करून झोपी जाते आणि मग अवनी उठते आणि रूम नीट आवरत असते आणि मग आयुष जेवण करायचं बोलतो. ओके, सो अवनी बोलते तुला इथेच इथे जेवण बिकॉज आयुष झोपली आहे इथे. सो माझ्या नंगूजनला एकटं सोडता येत नाही. सो तू इथेच कर जेवण, घेऊन येते मी लगेच. ओके, या. ओके, ठीक आहे. आयुष्यावर ठीक आहे बोलतो आणि मग अवनी लगेच आयुषसाठी जेवण घेऊन येते आणि आयुष आपलं जेवण वगैरे करतो आणि परत वर्क करायला बसतो. सो आफ्टरनून 6:15 अवनी पूर्ण फ्री होऊन रूममध्ये येते आणि असंच बुक रीड करत असते अयुनीच्या बाजूला लेटून आणि आयुष पण आपल्या वर्कमध्ये बिझी असतो. सो आयुष ब्रेक घ्यायला म्हणून बेडवर येऊन लेटतो अवनीच्या बाजूला आणि अवनीच्या स्टमकवर वगैरे हात ठेवून अवनीच्या गळ्यावर केस करतो. ओ माय गॉड, अवनी बोलते आयुष काय झालं तुला लगेच, जे वर्क सोडून लगेच आला आणि इथे तिथे टच करत आहे, उगाच मला कंट्रोल नाही झालं ना, मग बघशील. ओ माय गॉड, आयुष बोलतो मला तर तेच हवं आहे, तुला कंट्रोल नाहीच झालं पाहिजे, मग तर आहा माझी मस्त मज्जा असणार ना. सो अवनी तू नको करू कंट्रोल. अवनी बोलते करणार मी आणि बाय द वे इथे अयुनी झोपलेली आहे आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे डोअर ओपन आहे आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट तुझं वर्क आहे. सो चला उठा इथून आणि आपलं वर्क करा. आयुष बोलतो ब्रेक आहे का आता, म्हणून ब्रेकमध्ये बायकोला केस वगैरे करून मूड फ्रेश करू दे ना, मग तेवढंच छान वर्क होईल आणि मग वर्क छान झालं तर लवकरच प्रमोशन पण होईल. काय अवनी तू असं छान छान का नाही करत तू? ओहो, अवनी बोलते व्हायचं ते होईल बरोबर, तू उठ आधी इथून आणि हे वर्क फ्रॉम होम आत्ताच चालू झालं. सो ब्रेकमध्ये हे सर्व केलं तरच पुढे जाणार तू, असं काही नाही आहे, कळलं ना? सो उगाच मस्करी करू नको बेटा, चल उठ. आयुष बोलतो डोर क्लोज केला मी, आता शांत बसतो आणि लाईट्स ऑफ आहे, विंडो क्लोज आहे आणि तो रूममध्ये मस्त शॉर्ट्सवर आहे. सो काही नाही होणार, थोडं काही केलं तर प्लीज चल पटकन. ओ माय गॉड, अवनी बोलते मी काहीतरी रीड करत आहे. हां आयुष, सो प्लीज डिस्टर्ब करू नको, मूड खराब झाला ना तुला लगेच बेडच्या खाली पुश करणार. अरे बापरे, आयुष बोलतो मी एकटा पडणार नाही आहे, तुला घेऊनच पडणार आणि मग खालीच मस्त फर्शवर इकडे तिकडे हे असं टच करत ते सर्व करायला लागणार मस्त. आय हाय. सो यात अवनी बोलते आता अत्ती होत आहे हां बाबू, सो चला शांतपणे उठा, नाहीतर मी उठून तुला उठवायला लागली ना तर तुझा वर्क राहिला बाजूला आणि तू पण राहिला बाजूला. हो का? सो गाईज नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. सो पार्ट 403 बघू यावर आयुष काय बोलतो आणि अवनीचं काही ऐकतो की स्वतःला हवं तसं करतो आणि त्यावर अवनी काय करेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय होईल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.